नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडकं चॅनल डबल अकॅडमी पुणे मध्ये। मित्रांनो, या ठिकाणी आपण पोलीस भरती 2023 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीच्या स्टार्टिंग पेपर फॉर्म भरण्यापासून तर पार तुमच्या सिलेक्शन पर्यंत सर्व प्रक्रिया सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण खास कोणकोणते टॉपिक्स कव्हर करणार आहे, या ठिकाणी तुमची वयोमर्यादा, तुमचं शिक्षण, पेपर पॅटर्न, शारीरिक चाचणी, तुमचे कागदपत्र यादी, आयएमपी टॉपिक, फॉर्म कुठं भरावा, मागील कट ऑफ, पुस्तक यादी, अशा सगळ्या गोष्टी आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहे। त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहायचा, जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकाच व्हिडिओ मध्ये भेटणार आहे। तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। एक एक टॉपिक या ठिकाणी आपण पाहणार आहे। सर्वात पहिले मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या आधी तुमच्या जवळ पाहिजे तुमचे कागदपत्र। तर कोणकोणती कागदपत्र तुमच्याकडे या ठिकाणी तुमच्या जवळ असणं आवश्यक आहेत, आणि जे तुमच्या जवळ नसतील तर अजूनही तुम्ही जवळ घ्या। मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला डॉक्युमेंटच्या वेळेस तुमच्याकडे हे असणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा। मित्रांनो, तुमच्याकडे तुमचा फोटो पाहिजे, तुमची स्वाक्षरी या ठिकाणी पाहिजे, हे जे ऑनलाइन अपलोड करण्यासाठी मित्रांनो ज्याची साईज 50 KB असणं आवश्यक आहे। तुम्ही जर या ठिकाणी कास्ट मधून फॉर्म भरत असाल, तुम्ही जर एखाद्या जातीचं आरक्षण घेत असाल, तुम्ही SC ST विजय ओपन ओबीसी तुम्ही कोणतेही या ठिकाणी आरक्षण घेत असाल कुठल्याही जातीचं, तर तुमच्याकडे या ठिकाणी तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। तसंच काही जणांसाठी या ठिकाणी व्हॅलिडिटी असेल तरी सुद्धा आवश्यक आहे, नसेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही। जॉबला लागल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाच्या 6 महिन्याच्या तुमचं ते व्हेरिफिकेशन करून द्यायचं असतं। दुसरी गोष्ट मित्रांनो, तुमच्याकडे MSCIT प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, जे मंजूर केलेलं आहे। हे जर तुमच्याकडे नसेल तर CCC हे CCC वालं या ठिकाणी तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। हेही नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही 2 वर्षाच्या आत देऊ शकता, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। नंतर लेखी परीक्षेला बसणारा उमेदवाराकडे ओळखपत्र सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, ज्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड तुम्ही काढले नसेल तर पॅन कार्ड काढून ठेवा, तुम्ही आधार कार्ड काढले नसेल तर काढून ठेवा, ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे कुठलं तरी एक तरी तुमच्याकडे असलेलं आवश्यक आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय परीक्षा देता येते। दुसरी गोष्ट, तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्राचं तुम्ही रहिवासी आहे किंवा नाही याचा पुरावा असा म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। डोमिसाईल सर्टिफिकेट कशासाठी, तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जागेमध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनीच फॉर्म भरावा हे त्यांना कळण्यासाठी किंवा त्यांना फक्त भरता यावं यासाठी डोमिसाईल असते। दुसऱ्या राज्याच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी डोमिसाईल मिळत नाही, म्हणून या ठिकाणी तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। तसंच या ठिकाणी तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा असणं आवश्यक आहे। आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कोणाकोणासाठी आवश्यक नाही, तर मित्रांनो या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर म्हणसाल तर हे SC लोकांना आवश्यक नाही आहे, ST लोकांना नॉन क्रिमिनल आवश्यक नाही आहे, EWS लोकांना नॉन क्रिमिनल आवश्यक नाही आहे, बाकी सगळ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आवश्यक आहेत। तर या ठिकाणी अशा सगळ्यांना या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आवश्यक आहे, की जेणेकरून मग त्यात OBC असो, LT असो, VG असो, कोणी असो, किंवा ओपन मधील महिलांना जर तुम्हाला त्या ठिकाणी महिलांचं आरक्षण घ्यायचं असेल तरी सुद्धा महिलांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आवश्यक आहे। आणि त्याची मर्यादा नुकतीच या ठिकाणी सरकारनं काय शिथिल केलेली आहे, कुठलंही असतं तरी काही हरकत नाही, पण चालू पाहिजे, ठीक आहे। नंतर तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल तर जात प्रमाणपत्र, वैधता व्हॅलिडिटी असेल तर आवश्यक आहे। तुमचे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्ही अटेस्टेड करून ठेवायचे आहे, आणि ज्यांनी अजूनही TC आणले नसते शाळेतून काढून तर त्यांनी त्या ठिकाणी बोनाफाईड सर्टिफिकेट मागवून घ्यायचं शाळेमधून, जेणेकरून तुम्हाला ते बोनाफाईड तुम्हाला भरतीच्या वेळेस कामं येणार आहे। काही जणांची फी भरलेली बाकी असेल, क्लास कॉलेजमध्ये शाळा सोडली असेल तर ते डॉक्युमेंट काढून घ्या, कारण की वेळेवर खूप सारी फी तुम्ही भरू शकत नाही, कारण की तुमची बऱ्याच जणांची बाकी असते, ते TC तुमच्या ताब्यात घ्या जर तुम्ही शिकत नसाल तर, जर शिकत असाल तर बोनाफाईड मागवून घ्या, ठीक आहे। नंतर सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्यासाठी प्रमाणपत्र, या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या मागास म्हणजे EWS जर असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे। नंतर खेळाडू जर तुम्ही असाल तर खेळाडूचं आरक्षण घेण्यासाठी तुमचं या ठिकाणी जे सर्टिफिकेट आहे खेळाडूचं ते आणि तुमच्या प्रमाणपत्राचं पडताळणी केलेलं असणं आवश्यक आहे। पुण्याला येऊन तुम्हाला त्याची पडताळणी करायची आहे किंवा त्या ऑफिसला तुम्हाला संपर्क करायचा आहे। आता या ठिकाणी पोलीस भरतीसाठी आपण पाहणार आहे शैक्षणिक पात्रता। मित्रांनो, काही डॉक्युमेंट्स मी या ठिकाणी सांगितलेले आहेत, उदाहरणार्थ तुम्ही जर होमगार्ड असाल तर तुमचं होमगार्डचं सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे, तुम्ही पोलीस पाल्य असाल तर तुमचं पोलीस पाल्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी आवश्यक आहे, तुम्ही माजी सैनिक असाल तर माजी सैनिकाचं या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तुम्ही ज्या ज्या गोष्टीचं आरक्षण घेत असाल
त्या सगळ्या गोष्टीचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्तचं, तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्तचं, तुम्ही या ठिकाणी अनाथ असाल तर तुमचं अनाथाचं सर्टिफिकेट, तुम्ही जर या ठिकाणी काय म्हणतात त्याला, तर ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सवलत घ्यायची आहे त्या सगळे तुम्हाला आवश्यक आहेत. बाकी जनरल डॉक्युमेंट म्हणसाल तर TC मार्कलिस्ट 10वीची 12वीची तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. या ठिकाणी मित्रांनो जर तुम्हाला बाकीचे आता बाहेरचं पोलीस शिपाई चालकसाठी या ठिकाणी तुमचं वय 19 वर्षापासून तर 38 वर्षापर्यंत या ठिकाणी पाहिजे आणि मागासवर्गीयसाठी 19 वर्षापासून तर 33 वर्षापर्यंत पाहिजे. मात्र कोरोनामध्ये शासनाने जी सूट दिलेली आहे साधारणतः +3 वर्ष जर तुम्ही या ठिकाणी ऍड केलं तर तुमच्यासाठी एवढी वयाची सूट दिलेली आहे. तुम्हाला जर या ठिकाणी कळत नसेल तर मित्रांनो माझा सिंपली नंबर आहे 80 10 45 77 60 या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. व्हॉट्सअप मेसेज करताना तुमचं नाव, तुमचं जात, तुमचा धर्म त्या ठिकाणी सर्व सांगा की सर मी अमोल बोलत असून माझी कास्ट ST आहे, माझं वय एवढं आहे, मी या ठिकाणी पात्र असेल का नसेल, असं तुम्ही डिटेल्स लिहा. म्हणजे मला तुम्हाला 4 वेळेस कॉल करायची गरज नाही, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला 12वी उत्तीर्ण पाहिजे आणि जर तुम्ही चालक असाल, चालक पदासाठी जर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे LMV ड्रायव्हिंग या ठिकाणी काय तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. वयाची अट या ठिकाणी आहे 28 वर्ष, मागासवर्गीयसाठी 28 ते 33 वर्ष आहे. याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला आहे 19 ते 28 वर्ष आणि 19 ते 33 वर्ष आहे. नोकरी या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भेटणार आहे. फॉर्म भरण्याची तारीख 3 नोव्हेंबर आहे आणि शेवटची तारीख 30 नोव्हेंबर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पुढची जी माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तुम्हाला सर्व आपण पूर्ण डिटेल्स पाहणार आहे. वयाच्या वयमर्यादा सहित या ठिकाणी खुल्या वर्गासाठी 18 वर्ष वय आहे आणि कमाल 28 वर्ष आहे. मागास वर्गासाठी 18 वर्ष, 33 वर्ष तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर 45 वर्ष, तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर 45 वर्ष, तुम्ही माजी सैनिक असाल तर या ठिकाणी उमेदवाराचा सशस्त्र सेनात झालेल्या सेवेचा कालावधी इतका कालावधी +3 समजा उदाहरणार्थ या ठिकाणी अधिक 3 वर्ष एवढी तुमच्यासाठी सूट राहणार आहे. अनाथ असाल तर 33 वर्षाची मर्यादा आहे. अंशकालीन पदवीधर असाल तर 55 वर्ष. महिला आरक्षणाचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर 33 वर्ष आणि खेळाडू असाल तर 38 वर्ष. तसंच पोलीस पाल्यासाठी 33 वर्ष आणि होमगार्ड असाल तर 33 वर्ष एवढी तुमच्याकडे मर्यादा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे +3 वर्ष जवळपास. आणि त्या 3 वर्षामध्ये म्हणजे तुमचं 1 जानेवारी 2020 तुम्ही क्वालिफाय असाल तर तुम्ही या ठिकाणी आज क्वालिफाय आहे. जर 1 जानेवारी 2020 असाल तर आज आहे, अशा प्रकारचं राहतंय. मित्रांनो या ठिकाणी पदाबद्दल माहिती म्हणसाल तर एकूण रिक्त पद आहेत टोटल 18,331 पद. पोलीस शिपायाचे 14,956 पद, पोलीस चालकचे पद आहेत या ठिकाणी 2174 पद आणि SRPFचे जे पद आहेत ते टोटल 1200, असे टोटल 18,331 पद आहेत. मित्रांनो या सर्व पदांसाठी आपल्या वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेस सुरू झालेल्या आहेत. उदाहरणार्थ पोलीस शिपाई चालकसाठी आपली स्पेशल बॅचेस सुरू आहेत. ज्या बॅचेसमध्ये तुम्हाला पोलीसचे सगळे वाहनाचे नियम वगैरे वगैरे चिन्ह भिन्न सगळं तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. स्पेशल त्याचे लेक्चर आपण कायद्यात घेणारी पहिली आपली अकॅडमी आहे. या ठिकाणी पुणे SRPFला 119 जागा आहेत, नागपूर SRPF 54 जागा, धुळे SRPF 59, मुंबई 75, गोंदिया 40 आणि काटोल SRPF 243 जागा आहेत. 18 क्रमांक पुणे SRPF गट 2 ला 46 जागा, दौंडला 71, दौंडचा दुसरा गट 110 जागा, सोलापूरला 33 जागा, कोल्हापूरला 73 जागा आणि कुसळगाव अहमदनगरला 278 पद असे या ठिकाणी SRPFच्या जागा आहेत. आता या ठिकाणी पोलीस भरतीच्या जागा जर तुम्ही म्हणसाल तर 5-7 तर या ठिकाणी एवढ्या जागा या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहेत. त्यामध्ये बृहन्मुंबईला 8,072 जागा आहेत, मीरा भाईंदर 986, सोलापूर 171, पालघर 216, नगर 139, सातारा 145, परभणी 75, चंद्रपूर 215, वर्धा 126, अकोला 366, लोहमार्ग औरंगाबाद 108, लोहमार्ग नागपूर 28, ठाणे शहर 596, नागपूर 429, लोहमार्ग मुंबई 620, सिंधुदुर्ग 121, धुळे 42, सोलापूर 54, हिंगोली 21, गडचिरोली 508 जागा, गडचिरोलीला बुलढाणा 51, औरंगाबादला 15 जागा, शहर म्हणजे फक्त पुणे शहरला मात्र 730 जागा, नवी मुंबई 204 आहे, ठाणे ग्रामीण 110 जागा, रत्नागिरी 131, कोल्हापूर 24, औरंगाबाद ग्रामीण 39, नागपूर ग्रामीण 179, गोंदिया 194, यवतमाळला 300 जागा, लातूरला मात्र 29 जागा आहे, पिंपरी चिंचवड 216, अमरावती शहर 41, रायगड 278, नाशिक ग्रामीण 179,
पुणे ग्रामीण 170, नांदेड म्हणजे 69, नांदेड भंडारा 117, अमरावती ग्रामीण 197, लोहमार्गातून 124, वाशिम 14. तर मित्रांनो अशा कमी जागात आता या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे की कोणत्या ठिकाणी फॉर्म भरू, कोणत्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा, याचं जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी मुंबईला सर्वात जास्त आहेत 8,000. नंबर 2 जर या ठिकाणी विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी पुणेच्या जागा आहेत 670 पुणे ग्रामीणला. नंबर 2 या ठिकाणी 500 प्लस किती ठिकाणी जागा आहेत, गडचिरोलीला 500 प्लस जागा आहेत, ठाणे शहर 500 प्लस जागा आहेत आणि मीरा भाईंदर 986 आहेत. 500 प्लस जागा ज्या ज्या ठिकाणी आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायला चान्स आहे. त्याचं कारण का की या ठिकाणी स्पर्धा जरी जास्त असली तरी सिलेक्ट होणारे सुद्धा जास्त आहेत. बरेच जण या ठिकाणी जर मुंबईला पळत असतील तर मित्रांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका. मीरा भाईंदर तुम्ही नाव जर कधी ऐकलं नसेल तरी टेन्शन घ्यायचं नाही, मीरा भाईंदरला फॉर्म भरा. 3 वर्ष तिथं राहा, काही टेन्शन घेऊ नका, मुंबईच आहे मीरा भाईंदर, म्हणजे काय मुंबई एकच आहे. तर अशा प्रकारे 5-6 ठिकाणी मी तुम्हाला सुचवतो, इथं तुम्ही फॉर्म भरायचा आहे. लोहमार्ग मुंबईला सुद्धा या ठिकाणी 620 जागा आहेत, पुणे शहर 730 जागा आहेत. पुणे तर बेस्ट आहे, पुण्याला भरपूर फाईट असणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला मुंबई भरायचा नसेल, पुणे नसेल भरायचा, तर तुम्हाला ऑप्शन आहे मीरा भाईंदर किंवा ठाणे शहर, या दोन ठिकाणी तुम्ही फॉर्म टाकू शकता. तर पुढचं या ठिकाणी बघू शकतो आपण आता शारीरिक चाचणी पुरुषासाठी कोणकोणती फिजिकल टेस्ट आहे. या ठिकाणी साध्या शिपायासाठी बघा तुम्हाला 1600 मीटर धावायचं आहे, या ठिकाणी 20 गुण तुम्हाला असतील. 100 मीटर धावायचं, या ठिकाणी तुम्हाला 15 गुण असतील आणि गोळाफेक एकूण 15 गुण, असं टोटल तुमचे 50 गुणाची ही टेस्ट असणार आहे. कमीत कमी 45 पेक्षा जास्त गुण मिळाले तर मित्रांनो बेस्टच आहे, सिलेक्शन तुमचंच आहे. आता राहिला प्रश्न या ठिकाणी पेपरचा, तर मित्रांनो पेपरसाठी टेन्शन घ्यायचं नाही. डबल अकॅडमीची पर्सनल बॅच या ठिकाणी आहे की ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर सगळे उपलब्ध आहेत. तुम्हाला परफेक्ट बनवल्या जाईल, एक आणि एक प्रश्नपत्रिका जुन्या तुम्हाला घेतल्या जातील. प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा विशेषचे व्हिडिओ सुद्धा आपण टाकणार आहे की जेणेकरून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटतील. शारीरिक चाचणी महिलांसाठी या ठिकाणी 800 मीटर धावणे आहे 20 गुणासाठी, 100 मीटर धावणे 15 गुण आणि गोळाफेक 15 गुण, असे टोटल 50 आहेत महिलांना. मित्रांनो ग्राउंडमध्ये 40 मार्क जरी भेटले तरी मित्रांनो तुमचं सिलेक्शन फिक्स आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही. या ठिकाणी पुढचं आता ड्रायव्हरसाठी कोणकोणते या ठिकाणी फिजिकल आहे. ड्रायव्हरसाठी 1600 मीटर फक्त या ठिकाणी आहे 30 गुणासाठी आणि शॉर्टपुट गोळाफेक आहे 20 गुणासाठी, टोटल 50 गुण आहेत. बाकी ड्रायव्हरवाल्यांचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, कारण की डबल अकॅडमीची स्पेशल ड्रायव्हरची बॅच आहे की जी महाराष्ट्रात कोणीही सुरू केली नाही. तुम्ही त्या ड्रायव्हर बॅचला जॉईन होऊ शकता. नंबर माझा विसरले तर परत घ्या 80 10 45 77 7. कारण की ड्रायव्हरच्या पर्सनली सगळ्या नोट्स सुद्धा आपण त्या ठिकाणी तयार केलेल्या ड्रायव्हरच्या. या ठिकाणी ड्रायव्हर महिलांसाठी जर म्हणसाल तर 800 मीटर आहे आणि गोळाफेक या ठिकाणी 20 गुण असं या ठिकाणी त्यांना आहे. आणि ड्रायव्हरसाठी तर विशेष नाही, या ठिकाणी महिलांसाठी खूप चान्स आहे मित्रांनो. या ठिकाणी आता पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे विषयानुसार टॉपिक आणि विषयानुसार अभ्यासक्रम, हा व्हिडिओ आपण लवकरच तुमच्या समोर घेऊन येणार आहे, तो तुम्ही या ठिकाणी पाहायचा आहे. तसंच मित्रांनो या ठिकाणी आपण डिटेल्स अभ्यासक्रम या ठिकाणी घेणार आहे. तुमचा पेपर पॅटर्न 90 मिनिटाचा तुमचा काळ असणार आहे, एकूण 4 विषय असणार आहेत. मराठी व्याकरण 25 गुण 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी 25 गुण 25 प्रश्न, गणित 25 गुण 25 प्रश्न, सामान्य ज्ञानामध्ये GK 25 गुण 25 प्रश्न. मात्र ड्रायव्हरसाठी वेगळा अभ्यासक्रम आहे, त्याचा मी वेगळा अभ्यासक्रम केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे. आता प्रश्न या ठिकाणी राहिलेला आहे की मराठी व्याकरणचे कोणकोणते विषय आहेत. तर मराठी व्याकरण मध्ये मित्रांनो 25 प्रश्न आहेत, त्यासाठी लेखक आहे बाळासाहेब शिंदे, मोरा वाळंबे आणि डबल अकॅडमीच्या शॉर्ट नोट्स. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे, दुसरं कुठलंही पुस्तक वाचायचे नाही, तर खड्ड्यात जासाल. आणि नोट्स म्हणसाल तर डबल अकॅडमीच्याच वाचा, कुठल्याही मार्केटमधले फालतू फालतू पुस्तकं घेऊ नका. पहिले बाळासाहेब शिंदे वाचा, वाचणं झालं रे की शॉर्ट नोट्स अभ्यास करायचा रिव्हिजन, डबल अकॅडमीच्या नोट्स वाचा, काही टेन्शन नाही. दुसरं कोणतंही पुस्तक तुम्हाला वाचायची गरज नाही. या ठिकाणी इंग्रज मराठी व्याकरणसाठी जे महत्त्वाचे टॉपिक सर्व दिलेले आहेत, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग वगैरे, संधी, हे महत्त्वाचे टॉपिक्स यामध्ये तुम्हाला आहेत की जेणेकरून तुम्हाला या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे. सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, प्रयोग, समास, वाक्यप्रचार आणि म्हणी, याच्यावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे मित्रांनो. तसंच या ठिकाणी आपली पोलीस भरतीची बॅच सुद्धा चालू आहे, ज्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत आणि ज्या नोट्स तयार केलेल्या आहेत वन लाइनर. तुम्हाला आता एवढा मोठा तात्याचा किंवा सह्याद्रीचा एवढे मोठे मोठे ठोकळे वाचायला वेळ नाही, तुम्हाला आता वाचायच्या शॉर्ट नोट्स. काय वाचायचं आहे, शॉर्ट नोट्स वाचून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवायचे, ज्यामध्ये आपण शालेय पुस्तकं, मागील प्रश्नपत्रिका,
संदर्भ पुस्तक घेऊन काढलेले आहेत. इतिहास, भूगोल, पंचतंत्र, विज्ञान, चालू घडामोडी, राज्यघटना, पोलीस प्रशासन, या ठिकाणी सगळं आपण घेतलेलं आहे. पोलीस प्रशासन म्हणजे कुठल्या ठिकाणी कोण कमिशनर आहे, कुठ किती आयुक्त आहे, किती कार्यालय आहे, रेझिंग डे कोणता, हा दिवस कोणता, तो दिवस कोणता, पोलिसी संबंधित सगळी माहिती आपण यामध्ये घेतलेली आहे की जे तुम्हाला काय उपयुक्त पडणार आहे. तर मित्रांनो, या बॅचमध्ये तुम्हाला आय एम पी नोट्स आहेत, अनुभवी मार्गदर्शक आहेत, अनलिमिटेड लाईव्ह लेक्चर्स आहेत. प्रत्येक विषयाची आपण लाईव्ह टॉपिक टेस्ट तुम्हाला टाकलेली आहे की जे तुम्ही पाहू शकता. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मित्रांनो तुम्हाला वशे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. कोणाचं? या ठिकाणी वशे सरांचं पुस्तक वापरायचं आहे किंवा नितीन महाले सरांचं किंवा राणे सरांचं पुस्तक वापरायचं आहे. या तिघांपैकी कोणाचंही एकाचं पुस्तक तुमच्याकडे असेल नाही जमणार. दोघांची पुस्तकं ठेवा, कोणाची ठेवा किंवा मित्राची वापरा, विकत घ्या असं म्हणणं नाही आहे. किंवा तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर आपली वेबसाईट आहे osdepot.com, याच्यावर सुद्धा तुम्हाला पुस्तकं मिळून जातील. घरपोच तुम्हाला येतील, पुण्याच्या भावात पुस्तके गावात येतील. मित्रांनो, या ठिकाणी बुद्धिमत्तामध्ये सुद्धा क्रमबद्ध मालिका, अंक शोधणे, समान संबंध, आकृत्यातील अंक तुम्ही पाहिले असतील. मागील प्रश्नपत्रिका शोधा, त्यासाठी तुम्हाला भारती प्रकाशनचे पुस्तकं सुद्धा चांगले आहेत. 812 जे आहे ते सुद्धा प्रश्नसंच तुम्हाला चांगला आहे की त्या जुने प्रश्नपत्रिका आहेत. आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला मित्रांनो लावणं आवश्यक आहे. किंवा त्या ठिकाणी कोणाची टेस्ट सिरीज लावा, मात्र टेस्ट सिरीजशिवाय तुम्हाला मार्क पडणार नाही. बेन आकृती आहेत, काल मापन आहे, रांग आहे, सांकेतिक लिपी वगैरे, याच्यावर तुम्हाला प्रश्न येतात. वेगवेगळे पद ओळखायचे असतात, या ठिकाणी काही विधानं दिलेली असतात. आरशा दिला असतो, आकृतीचं पाण्यातील प्रतिबिंब, दिशा, दिशेचे गणित असतात, काही अंतराचे गणित असतात. त्या ठिकाणी तुम्हाला पायथागोरचे पूर्वेकडे गेला, उत्तरेकडे गेला, दक्षिणेकडे गेला, मग सुरुवातपासून शेवटचं अंतर किती, असे अंतर तुम्हाला काढायचे असतात. घड्याळ आहे, नाते आहे, निरीक्षण आणि आकलन, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी येत असतात. तर मित्रांनो, या ठिकाणी गणिताविषयी सतीश वशे, पंढरीनाथ राणे आणि नितीन महाले यांचे पुस्तक तुम्ही वाचू शकता. गणितामध्ये सुद्धा मित्रांनो महत्त्वाचे टॉपिक्स खास करून मी तुमच्यासाठी या ठिकाणी काढून घेतलेले आहेत. संख्याचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, कसोट्या, पूर्णांक, त्यांचे प्रकार, अपूर्णांक, त्यांचे प्रकार, लसावी, मसावी, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, हे सगळे प्रकार या ठिकाणी तुम्हाला काय परीक्षेमध्ये येतात. शेकडेवारी, भागीदारी, गुणोत्तर, प्रमाण, सरासरी, काळकाम, वेग, दशमान पद्धती, नफा, तोटा. जीके बद्दल म्हणसा तर जीकेला तुम्हाला महत्वाचे आहेत की ताताचा ठोकळा किंवा सह्याद्रीचा ठोकळा वापरायचा आहे. आणि हा ठोकळा वाचणं झाल्यावर मी तुम्हाला सांगितले त्या नोट्स वाचायचे आहेत. कारण की या ठिकाणी तुमच्याकडे वेळ हा खूप कमी असल्यामुळे ताताचा ठोकळा ऑप्टिक जर मिळाला नाही तर सह्याद्रीचा ठोकळा वापरा. हे दोन ठोकळे वापरल्याशिवाय दुसरा कोणताही ठोकळा तुम्ही त्या ठिकाणी वापरू नका. फक्त जीकेसाठी नोट्स आपल्या एकदम बेस्ट आहे, त्याला कुठलंही चॅलेंज नाही. जीकेमध्ये तुम्हाला सायन्स, राजकारण, इतिहास, भूगोल, खेळ याचे तुम्हाला प्रश्न काय विचारले जातात. तर मित्रांनो, या ठिकाणी डिटेल्स व्हिडिओ कोणकोणते टॉपिक्स येतात याचा आपण लवकरच घेऊन येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी मी इथे थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.